क्वेश्चन तुम्हाला समजलाय का सांगा मला. क्वेश्चन काय आहे बघा, ऑफ द थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. फाइंड दोज नंबर. सगळ्यात पहिलं किती नंबर सांगितले तुम्हाला, किती नंबर सांगितले? थ्री. कसले कसले नंबर आहेत? कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. कॉन्सिक्युटिव्ह मीन्स काय रे सांगा, कोण सांगते? कॉन्सिक्युटिव्ह मीन्स लगतचे, बरोबर. सपोज इथं वन टू थ्री फोर फाईव्ह असे नंबर दिले, तर याच्या लगतचा हा आणि हा एक दोन तीन नंबर कसे झाले? कॉन्सिक्युटिव्ह झाले, बरोबर ना. थ्रीच्या लगतचे कुठले कुठले? टू अँड फोर. फोरच्या लगतचा टू अँड फोर. हा कॉन्सिक्युटिव्ह झाला का? नाही. म्हणजे तुम्हाला लगतच्या नंबरला आपण काय म्हणतो? कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणतो, ठीक आहे. ऑफ द थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आपल्याला सगळ्यात पहिलं तीन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कुठले कुठले आहेत हे मानायचं, ठीक आहे. लेट आपण काय करू बाळा, लेट सांगा थ्री थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर. आता कुठले कुठले तीन नंबर्स असतील? सगळ्यात छोटा नंबर आपण मानतो ए. काय मानतो? ए. परत काय असेल? ए प्लस वन. परत काय असेल? ए प्लस टू, बरोबर ना. ए प्लस टू. मग आता याच्यामध्ये आणखी प्रॉब्लेम काय येतो बघा, वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो. सपोज मी हा वन टू थ्री मधला नंबर जर ए मानला, मधला नंबर ए मानला, पुढचा नंबर एक न मोठा आहे, बरोबर ना. म्हणजे याला मी काय म्हणणार? ए प्लस वन. आणि अलीकडला नंबर हा छोटा आहे, कितीनं छोटा आहे? एक. म्हणजे काय असेल? ए मायनस वन. मग आपण याच्या ऐवजी ते पण नंबर मानू शकतो. दहावीला गेल्याच्या नंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकत असताना आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करू, ठीक आहे. ओके, मग सगळ्यात पहिला छोटा नंबर आहे ए मायनस वन, दुसरा नंबर आहे ए, आणि तिसरा नंबर आहे ए प्लस वन. हे तीन नंबर कसे आहेत? तीन नंबर कॉन्सिक्युटिव्ह आहेत आणि हे नॅचरल नंबर सांगितले. मग अगोदर काय करायचं? क्वेश्चन रीड करायचं. ऑफ द थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, म्हणजे सगळ्यात पहिले मी काय केलं, हे तीन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत असं मानलं, बरोबर ना. कुठले कुठले? ए मायनस वन, ए प्लस वन, हे थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत. फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, अगोदर सांगा मला सगळ्यात लहान नंबर कुठला? लहान नंबर कुठला? ए मायनस वन. मिडल नंबर? ए. आणि मोठा नंबर? ए प्लस वन. व्हेरी गुड. आता ए मायनस वन अँड ए प्लस वन हे दोन एक्स्ट्रीम नंबर आहेत कडकडचे, बरोबर ना. हे पण तुम्हाला माहित असावं. नंतरचे दोन नंबर कुठले जर विचारला असेल तर हा आणि ए प्लस वन हे दोन नंबर शेवटचे दोन नंबर आहेत. आणि पहिले दोन नंबर विचारले तर ए मायनस वन आणि ए हे पहिले दोन नंबर आहेत. लक्षात आलं? हो. काय सांगितलं? फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? ए मायनस वन. स्मॉलेस्ट नंबर ए मायनस वन. त्याची फाईव्ह टाइम्स काय असेल? फाईव्ह टाइम्स, फाईव्ह टाइम्स टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. सांगा फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर काय असेल? टाइम्स म्हणलं की आपण मल्टीप्लाय करतो. काय करतो? मल्टीप्लाय. म्हणजे त्याच्या पाच पट, फाईव्ह मल्टीप्लाय बाय स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? हे फक्त लक्षात राहण्यासाठी मी लिहून देतोय. पुढे काय असेल? फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज नाईन मोर, नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. तुम्हीच मला सांगा, फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू. सांगा ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे? मोठा नंबर ए प्लस वन हा ग्रेटेस्ट नंबर आहे. त्याची फोर टाइम्स फोर इन ब्रॅकेट ए प्लस वन. समजलेत पर्यंत? आता कंडिशन काय म्हणते बघा, बाय गिव्हन कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन. आता कंडिशन काय आहे त्याच्यानुसार आपण मानून घेऊ. ऑफ द थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज म्हणलं की आपण इक्वल टू लिहितो. काय लिहितो? इक्वल टू. ओके, काय इक्वल टू रे बाळानो? फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबरची फाईव्ह टाइम्स कुठे आहे? स्मॉलेस्ट नंबरची फाईव्ह टाइम्स ही आहे. काय असेल? फाईव्ह इन ब्रॅकेट ए मायनस वन, बरोबर. फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज म्हणजे की आपण काय करतो? इक्वल टू घेतो. नाईन मोर दॅन नाईन,
मोर म्हणलं की काय करायचं प्लस करायचं लेस म्हणलं की मायनस नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबरची फोर टाइम्स इथे लिहिली आपण फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर समजले इथपर्यंत समजलं आता आपण हे सॉल्व्ह करणार फाईव्ह इंटू ए काय असेल कळलं ए फाईव्ह वनजा फाईव्ह प्लस मायनस मायनस इथपर्यंत तुम्हाला येत आहे पुढे असेल फोर इंटू ए फोर ए प्लस फोर वन जा फोर प्लस नाइन एज इट इज बरोबर ना ते सॉल्व करायचंय आपण काय करू लक्ष द्या फाईव्ह ए एज इट इज इथं घेऊ लेफ्ट साइडला फाईव्ह ए हे फोर ए आहे ना फोर ए प्लस इकडे काय होईल मायनस किंवा एक्स्ट्रा करू इथं मायनस फाईव्ह ला मायनस फाईव्ह एज इट इज घेऊ चालेल इज इक्वल टू फोर ए ला फोर ए एज इट इज फोर प्लस नाईन किती वेळा ना फोर प्लस नाईन कोण सांगतंय थर्टीन आता काय हे नाईन सॉरी फोर ए इकडे ट्रान्सपोज करू प्लस काय होईल फाईव्ह ए मायनस फोर ए इज इक्वल टू थर्टीन मायनस फाईव्ह ट्रान्सपोज करा प्लस फाईव्ह होईल म्हणजे थोडक्यात तिथे व्हॅल्यू किती आली रे बाळानो ही व्हॅल्यू कशाची आहे फाईव्ह ए मधून फोर ए गेले खाली राहिले म्हणजे ए ची व्हॅल्यू आली एटीन ए ची व्हॅल्यू काय आली बरोबर तुम्हाला थ्री कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स भेटलेत का नाही भेटले भेटलेत का फक्त तुम्हाला ए च्या व्हॅल्यूज भेटलेत म्हणजे आपण व्हेरिएबल जे अज्युम केले ना त्याची व्हॅल्यू भेटली देरफोर आपण काय करू थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर कुठले कुठले नंबर्स आहेत थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स सगळ्यात छोटासा नंबर आहे ए मायनस वन कुठला रे बाळानो ए मायनस वन ए ची व्हॅल्यू आहे 18 मायनस वन इज इक्वल टू 17 बरोबर दुसरा नंबर आहे ए दुसरा नंबर कुठला ए ची व्हॅल्यू किती रे बाळानो 18 आणि तिसरा नंबर आहे ए प्लस वन ए प्लस वन ए प्लस वन इज इक्वल टू 18 प्लस वन इज इक्वल टू 19 समजले पर्यंत लास्ट लाईन काय असेल फाइंड द नंबर्स कुठले नंबर्स फाइंड आउट करायचे थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आ बरोबर ना लास्ट लाईन थ्री कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आ कुठले कुठले असतील 17, 18, 19 आता हे बरोबर आहे का नाही हे मला माहिती नाही आपण प्रश्न